लोकसभा निवडणुका दोन हजार एकोणीसची सेमीफायनल म्हणून ज्या पाच राज्यातील निवडणुकांकडे पाहिलं जात होतं त्याचे निकाल आज स्पष्ट झाले आहेत भाजपला पर्याय म्हणून काँग्रेस दमदारपणे उभा राहिला आहे पाच राज्यातील मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगड तेलंगणा आणि मिझोराम या राज्यांचे निकाल आहेत आपण मिझोरामपासून सुरुवात करूया मिझोराम हे नॉर्थ ईस्टमधील उत्तर पूर्वेकडील एकमेव राज्य काँग्रेसकडे होतं पण ते राज्य काँग्रेसला गमावं लागलं आहे मिझोराम विधानसभेत एकूण चाळीस जागा आहेत ते बहुमतासाठी एकवीस जागा आवश्यक होत्या मिझोराम नॅशनल फ्रंटला तिथे पंचवीस जागा मिळाल्या आहेत काँग्रेसला अवघ्या सहा जागा मिळालेल्या आहेत तर भाजपला एक जागा मिळाली आहे मिझोराम नॅशनल फ्रंटचा वीस जागांचा लाभ झाला आहे काँग्रेसचा अठ्ठावीस जागांचा तोटा झाला आहे तर भाजपचं अस्तित्व इथं नगण्य होतं भाजपला एक एका जागेचा लाभ झाला आहे याची एक महत्त्वाची गोष्ट आपण पाहिली पाहिजे की काँग्रेसचे लालठाणाला जे पाच वेळा मिझोरामचे मुख्यमंत्री होते त्यांच्याच काळात ते आता मुख्यमंत्री असताना काँग्रेसला हे राज्य गमावं लागलं आहे एवढंच नाही तर लालठाणवाला हे दोन ठिकाणाहून विधानसभेला उभे होते चंपाई दक्षिण आणि सारचित या दोन्ही मतदारसंघात त्यांचा दारुण पराभव झाला आहे काँग्रेसच्या हातून मिझोराम गेला आहे पण तरी काँग्रेससाठी अतिशय चांगली बातमी अशी की मध्य प्रदेश राजस्थान आणि छत्तीसगड येथे काँग्रेसने अतिशय जोरदार विजय घोडदौड सुरू ठेवली आहे तेलंगणामध्ये अर्थातच काँग्रेसला यश लाभलेलं नाही आपण तेलंगणाकडे ओळूया तेलंगणा विधानसभेत एकशे एकोणीस जागा आहेत तिथे विजयाचं लक्ष साठ जागांचं होतं टी आर एसला के सी आर के चंद्रशेखरराव म्हणजे टी आर एस पक्षाला एकोणनव्वद जागा मिळाल्या आहेत काँग्रेस आणि तेलुगुदेशम पक्षाला सव्वीस जागा मिळाल्या आहेत तर भाजपला अवघ्या दोन जागा मिळाल्या आहेत येथे टी आर एसचा सव्वीस जागांचा लाभ झाला आहे काँग्रेस आणि देशम पक्षाचा सतरा जागांचा तोटा झाला आहे तर भाजपचा तीन जागांचा तोटा झाला आहे येथे एक पाहिलं पाहिजे की एक पाच वर्षापूर्वी तेलंगणा हे राज्य निर्माण झालं आणि के सी आर के चंद्रशेखर राव ज्यांना म्हणतात ते मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी जुगार खेळला खरं म्हणजे आत्ता ह्या विधानसभेच्या निवडणुका होणार नव्हत्या लोकसभेच्या निवडणुकावर त्या व्हावायच्या होत्या पण आठ महिन्याआधीच के सी आर यांनी विधानसभा बरखास्त केली आणि इथे निवडणुका घेण्याचा त्यांनी जुगार खेळला आणि त्या जुगारात ते जुगार यशस्वी झाले इथे वैशिष्ट्य म्हणजे काँग्रेस आणि तेलुगुदेसम यांचं हार्डवेअर आहे तेलुगू देसमचे संस्थापक एन टी रामाराव यांच्या काळापासून हे हार्डवेअर आहे पण या दोन्ही पक्षांनी आपलं हार्डवेअर गाडलं म्हणतात शत्रू तो आपलं मित्र या उक्तीप्रमाणे हे दोन्ही पक्ष एकत्र आले पण ते टी आर एसला हरवू शकले नाहीत आज सकाळी टी आर एस यांच्या कन्या कविता या मुलाखत देताना म्हणाल्या की माझ्या वडिलांना जसं हे राज्य ठाऊक आहे तसं इतर कोणालाही ठाऊक नाही त्यांनी आपल्या वडिलांच्या परिश्रमाची स्तुती केली आणि आता वडील आपले तेलंगणाचे मुख्यमंत्री राहून देखील राष्ट्रीय राजकारणात निश्चितपणे उतरतील असंही त्यांनी स्पष्ट केलं खरं म्हणजे हा के सी आर यांच्या परिश्रमाचा विजय त्यांनी भरपूर परिश्रम घेतले गेल्या साडेचार वर्षात मुख्यमंत्री म्हणून त्यांनी विकास विकासकामांकडे लक्ष दिलं आणि ते माणसात राहिले जे माणसाशी जोडून राहिले ते त्यामुळे हे त्यांना यश मिळालेलं आहे छत्तीसगडमध्ये छत्तीसगडमध्ये काँग्रेसने बाजी मारलेली आहे भाजपकडे ही तीन राज्य होती मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगड आणि या तिन्ही राज्यातून भाजपला उखडून फॅक्टरचं काम काँग्रेसने केलेलं आहे छत्तीसगड विधानसभेत नव्वद जागा आहेत तिथे बहुमतासाठी सेहेचाळीस जागा हव्या होत्या काँग्रेसला तब्बल एकसष्ट जागा मिळाल्या आहेत भाजपला वीस जागा मिळाल्या आहेत काँग्रेसचा बावीस जागांचा लाभ झालेला आहे काँग्रेसला तर भाजपला एकोणतीस जागांचा तोटा झालेला आहे या ठिकाणी काँग्रेसचं स्वीप केलेलं आहे निवडणुका टू सीव द पोस्ट ज्याला आपण म्हणतो तसे काँग्रेसने ही बाजी मारलेली आहे राजस्थान राजस्थानची एक परंपरा आहे की सत्ताधारी पक्षाला पुढील निवडणुका ते फेकून देतात त्या परंपरेला राजस्थान जागला आहे वसुंधरा राजचं संस्थान खालसा झालं आहे येथे आपण पाहतोय की बहुमतासाठी एकशे नव्याण्णव विधानसभा ह्या जागा आहेत एकूण जागा तिथे बहुमतासाठी शंभर जागांची आवश्यकता होती काँग्रेसला एकशे एक जागा मिळालेल्या आहेत भाजपला पंच्याहत्तर बी भाजपला पंच्याहत्तर जागा मिळाल्या आहेत तर बी एस पीला तीन जागा मिळाल्या आहेत म्हणजे काँग्रेसचा ऐंशी जागांचा लाभ झाला आहे भाजपचं सत्याऐंशी जागांचं नुकसान झालं आहे तर बी एस पीचं ना लाभ ना नुकसान पण बहुजन समाज पार्टीला तीन जागा मिळालेल्या आहेत राजस्थानमध्ये काँग्रेसने बाजी मारलेली आहे राजस्थानमध्ये काँग्रेसचा तिरंगा फडकलेला आहे आपण मध्य प्रदेश किंवा पाहूया खरं मध्य प्रदेशमध्ये काटे टक्कर चालू होती शिवराज चव्हाण शिवराज चव्हाण हे चौथ्यांदा पदासाठी आपल्या दृष्टी वाजवत होते आणि त्यांचा एजेंडा एकच होता की त्यांचं विकास कार्य त्यांनी केलेलं विकास कार्य आणि त्यांचा भर याच्यावर होता की जे विरोधक आपल्याला विरोध करण्यासाठी एकत्र आलेले आहेत मुळात त्यांच्यातच दुफळे आहे याच्यावर भर देऊन त्यांनी प्रचार केला पण या राज्यामध्ये ज्योतिरादित्य शिंदे यांनी अतिशय मेहनत घेतली त्यांनी संघटन कौशल्य दाखवलं लोकांना एकत्र केलं आपल्या पक्ष कार्यकर्त्यांना एकत्र केलं आणि त्यांनी आपल्या पक्षाचा अतिशय प्रभावी प्रचार केला ते बोलतात चांगले त्यांचं व्यक्तित्व चांगलं आहे खानदानी ते, ते राजेच आहेत राजघराणं आहे आणि त्या राजघराणाबद्दल ग्वाल्हेरमध्ये वगैरे मध्य प्रदेशमध्ये एक त्यांना मान आहे आणि तो एनकॅश करत त्यांनी आपल्या पक्षाला यश मिळून दिलेलं आहे येथे काटेकीटक्कर अजूनही दिसते तरी पण भाजप एकशे दहा काँग्रेस एकशे नऊ आणि बसपाला पाच जागा आहेत म्हणजे इथं बसप किंग मेकर बनणार असं दिसतंय तर अशा प्रकारे हे निवडणूक निकाल आहेत उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जेव्हा सर्व विरोधी पक्ष एकत्र येत आहेत अशा वेळेला काँग्रेसचा वर्चस्मा हवा असेल तर काँग्रेसला ही निवडणूक ह्या निवडणुका जिंकणं अतिशय गरजेचं होतं आणि ते काँग्रेसने करून दाखवलेलं आहे मतदारांनी हात दिलेला आहे आपण एक पाहिलं पाहिजे की जेव्हा सत्ताधारी माणूस असतो तो पंतप्रधान असो किंवा तो राज्याचा मुख्यमंत्री असो त्याला इंटेलिजन्स टू इनपुट्स मिळत असतात रिझल्ट मिळत असतात आपण दोन हजार चौदा साली पाहिलं असेल की पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेसचे मुख्यमंत्री होते निवडणुका जाहीर झाल्या होत्या आणि त्या निवडणुकाच्या काळात पृथ्वीराज चव्हाणांनी एक वक्तव्य केलं जे माझ्या दृष्टीने तर एक पत्रकार म्हणून मला असं वाटतं की सत्ताधारी पक्षा मुख्यमंत्र्यांनी केलेलं ते आक्षेपकर वक्तव्य होतं पृथ्वीराजजी म्हणाले की भाजप सत्तेवर आल्यास देवेंद्र फडणवीस एक, एक चांगलं मुख्यमंत्री ठरतील म्हणजे काँग्रेसच्या विजया काँग्रेसला विजयाकडे न्यायचं सोडून देवेंद्र फडणवीस कसे चांगलं मुख्यमंत्री ठरतील हे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं पण मला असं वाटतं त्यांना मिळाला तो इंटेलिजन्सचा रिपोर्ट होता इंटेलिजन्सचे इनपुट्स होते की भाजप सत्तेवर येत आहे आणि भाजप सत्तेवर आल्यास पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असतील आणि म्हणून पृथ्वीराज चव्हाण ते देवेंद्र फडणवीस दे मुख्यमंत्री असतील आणि म्हणून पृथ्वीराज चव्हाण ते बोलून गेले मी एवढ्यासाठी सांगतो आहे की ह्या प्रचाराच्या काळात आपण पाहिलं की नरेंद्र मोदींचा तोल सुटला होता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंतप्रधान आहेत त्यांच्या सर्व त्यांच्याकडं रिसोर्सेस आहेत सोर्सेस आहेत इंटेलिजन्स आहे आणि या इंटेलिजन्सचे रिपोर्ट्स असे असावेत की ते असतीलच की या तीन जी राज्यं भाजपकडं होती ती तिन्ही राज्य भाजपच्या हातून चाललेली आहेत भाजपचा पराभव होतो आहे भाजपने कितीही शक्ती वापरली तरी भाजपला सत्तेवर येता येत नाही हे दिसल्यामुळे त्यांचा तोल सुटला आणि म्हणून त्यांनी सोनिया गांधींचा उल्लेख काँग्रेसची विधवास केला खरं म्हणजे विधवा म्हटली म्हणजे त्याच्याबद्दल एक माणूस म्हणून आपल्याला सहानुभूती असते ती आपली आपण त्याच्याकडे एक आपली बहीण म्हणून पाहतो माता म्हणून पाहतो आणि असं असताना देशाच्या पंतप्रधानपदी असलेल्या व्यक्तीने एका महिलेचा उल्लेख जी आपल्या देशाची सून आहे जी या सत्ताधारी पक्षाची प्रमुख होती अशा महिलेचा उल्लेख विधवा असा करावा हे लोकांना ठक खटकलं आणि विशेषतः महिलांना फार खटकलं आणि त्याचा फटका मोठ्या प्रमाणात या निवडणुकीमध्ये भाजपला बसला असं मला वाटतं आणि हीच परंपरा जर मोदी साहेबांनी चालू ठेवली हो पुढच्या देखील तर भाजपचं काही खरं नाही असं मला मनापासून वाटतं तेव्हा तिन्ही राज्यात काँग्रेसने चांगलं यश मिळवलेलं आहे तेलंगणात केसीआर यांना सुवर्ण पदक मिळालेलं आहे मिझोराममध्ये मिझोरम नॅशनल फ्रंटने बाजी मारलेली आहे आणि अशा प्रकारे लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल असलेली ही मॅच इथे संपलेली आहे काँग्रेसचा चांगला लाभ झालेला आहे भाजपला फटका बसलेला आहे पुन्हा जर भाजपला दोन हजार एकोणीस साली विजयी व्हायचा असेल तर भाजपला अतिशय परिश्रम करावे लागणार आहेत पुन्हा एकदा पक्ष बांधावा लागला लागणार आहे आणि मोदीची लाट जी, जी होती पाच वर्षापूर्वी साडेचार वर्षापूर्वी ती काही राहिलेली नाही हे आता स्पष्ट झालेलं आहे हे निकाल हे स्पष्ट करत आहेत